नमस्कार मित्रांनो, आज बेत करायचा आहे. बेत साधा भाजा हो आपला. 5-6 अंडे येते, कांदा, टमाटर टाकून फोडून कालवण करायचंय पातळ कढईत. त्यासाठी कांदा चिरती या. 6 अंडी सापडलेत या, आणि टमाटर चिरले ती बघा. 2-3 टमाटर चिरले ती या. अर्ध पोरानेच खाल्लं, आणि कांदा 2-3 घेतलेत या. 3 कसं 4-5 आहेत. एक चिरला या नका, दुसरा सुल, 3-3 घेतले त्या. खायचं काहीतरी पाणी साणी. कालवणाला तर काय करायचं, मस्त कारलं आणलंय बाई. कारलं चिरून मिठात ठेवलंय, मुरू घातलंय. सकाळ ह्या कारल्याची भाजी करायची. मिठात टाकलं का नाही चिरून कारलं, मग कडू होत नाही म्हणून टाकलंय ती मिठात. आणि सकाळ म्हणलं आता करा येईल. 5-6 अंडे त्याच पाटदेशी खळगूट करायचं. खाते ती मजी काय. आपल्यासारखी शेतकरी त्याल मीठ चटणी घेते, त्यात पाणी वतरून खाणारी. आपल्याला कुठल्या चवीच असं केलं तसं केलं. आपल्याकडे आहे का चव बिव. अव पहिली लोक कशी खात होती, एवढी एवढीशी भाजी घ्यायची त्याच्या बरं खायची. आता मिळतंय त्यामुळं आताच्या लोकांच्या लैटीची. सुकी भाजी वेगळीच, पातळ भाजी वेगळीच, भाजी अजून सुकी वेगळीच. चपात्या बी लागते त्या, 2 भाकरी बी करायला लागते त्या, अजून भात बी करायला लागतोय. आजकालच्या माणसांची टेच अशी, जेवणात भात असल्याशिवाय जेवण जात नाही. निदान एवढा का होईना भात पाहिजे. पहिलं बदा 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 भाकरी ठोकल्या, टोपलं भर भगुल भर कालवण केलं. 10-12 माणसांचा खटल्याचं कुटुंब असलं म्हणजे खायची. वरपून पितळीत कालवण घ्यायचं, भाकरीचा काला कुसरायचा, पोट भरूस तर तीच खायचं. कशाला दुसऱ्या चवीच्या गोष्टी जण कायम ध्यान होत होत. आज काल लय लगेच चटका होतोय जेबीला. आता 15 दिग गेलं आयला. मटण आणलं नाही लई दे. आता मटण आणावा. वडापाव तर आता 2 महिने खाल्लं नाही तर करूया घरी, तर नाही तर मग हाटेलात. नंतर चांगला कुठल्या हाटेलात वडापाव भेटतोय, तिथनं तर आणूया. माझं नाही तुमचं नाही, सगळ्यांचं सांगते बरं का. मी सगळ्यांनाच, मी तर बरी साधू आहे. मी तर बरी पहिल्या 80-50 वर्षाच्या आधीची पडली म्हातारी फुकती. पण असं आजकाल सगळ्यांचं चाललंय, माझं पण तेच चाललंय. किती जरी नाही नाही म्हणलं जिबीला तलप होती. जीभ लय चटक्याची, लय खाऊ वाटत त्या जिबीला. चटका चणचणीत झणझणीत खाऊ वाटत. मग पोट भरायचं काम. मला सुद्धा एवढं काम नाही. व पहिल्या बायांसारखं कष्ट घालून पहिले ती नालन बिल्डिंग यान लय काम. पहिल्या बायकासनी सुद्धा टोक म्हणजे पहिलं गडी खांदायला माती आणि बायका वाह्याला. आमच्या आत्या सांगायच्या व मला तर कोण म्हणजे पहिलंच कोण तरी आपला आजोबा पणजोबा. आमच्या आत्यानी सुद्धा लय काम केलं. आमच्या मामानी आमच्या आत्यानी तर उस्तुडीचं काम केलं. इदुळा कुठलं त्यांना स्वयंपाक करायला आणि खायला निमेरात व्हायची. आणि सकाळ अजून पहाट उठून त्यांचं गडी जायचं उस्तोडाय मोहर. मागन 9-10 फडात हजर, धुना पाणी सगळं करून लेकर बाळ काकरा घेऊन. आणि मी पण बघायची ना. आमच्या मायाचा तिकडे उसाचा भाग आहे, उस्तोड्या यायच्या. बायकासनी खायला जेवायचा वेळ नसायचा. चालत चालत वरट कुडी चुबळ करायची, त्याच्यावर पाटी ठेवायची, हातात भाकर घ्यायची, खात खात चालायच्या बाया. एवढी परिस्थिती बिकट. तसं विचार करायला गेल तर ह्या म्हणजे जगात जय गरीब कुटुंब आहे ते अजून आहे ते का नाही. आपल्याला लय मिळतंय व. आपलं राजधानी काम चाललंय. आता मस्त आपण शेतकरी आहे, पण शेतकऱ्यांना सुद्धा लय नाही थोडं चांगलं दिवस आहे. तर पहिल्यासारखं राब राब राबायचं नाही. आताचे शेतकरी फवारा निघल्या तरी खुरपणी नाही, तणनाशकाचा फवारा मारते ते. ह्या मोनीनं पिंचिल खाल्ली आणि शाळेत गेलती. मोना आमची पिंचिल खाल्ली म्हणते अनुराधा मोनीनं. काय लेकरांना बी लय ध्यान ठेवावं लागतं या. लेकरं मध्येच येते ती काय काहीतर काहीतर बोलत. काय करायचं राव म्हणलं कालव बिलवर. कांदा आता 2 चिरती. ही पांढरा कांदा असल्यासारखा दिसतोय मला. ही चिरू का नको म्हणून होईना.
पांढरा कांदा भाजीला घालून म्हणते ते कसं आहे कुणाला मग आता कधी नाही आमच्यात कधी तरी कांदा आला का लागतो म्हणते दीदी पुन्हा कशाला तरी ठेवते ती ही एवढा कांदा ही भरपूर होत आहे ते आलमीठ चटणी टाकायचं पिठाचं थोडस आळण घालायचं ह्याला शेंगदाण्याचा कुटण हिन कुठला खोबऱ्याचा कुट खोबऱ्याचा कुट टाकतो की आम्ही उकडून भांड्याची भाजी केली ना मग त्याला टाकतो बघा आपल्याला मिळतंय आता त्यामुळं खोबरं बिबरं लय काय काय आमच्या आधी तर सांगायचं बघा बाजरीचं पीठ असतं का बाजरीचं आपण भाकरी करतो काय तुमच्या हाना मार्यासारख्याच चालू आहे त्या काय करावा मी आता मलाच हाना सगळ्यांनी धरून आता माझ्या मागची कटकट तर जाईल औ तू हाणलं नाही तर बापून हाणलो वे असू दे बार काय ग बस खाली झोपली तर रड माझ्या संग मी कांदा चिरतीये ग रडाय येत काय करायचं कांदा मी रडवतोय आपल्याला कांदा मरल्यावर कोण रडत नाही सगळी रडते ती तू शाळेला जायची नाही जायचंय का आज मना गेलती उद्या तुझा काय शाळेत जायचं म्हणजे यांचं बी आता सुखाचं राहिलं नाही चाललं शाळेला द्या 5 रुपये द्या 10 रुपये चालू झालं यांचं चॉकलेट खायचे कुरकुर खायचं मग त्या पैशाच्या जोरावर ही शाळा शिकायची काय शाळेतलं तर आजकाल अव आता पहिलीला अभ्यास आल्याचा या काय त्याला प्रश्नाची उत्तर आहे ती अव तिसरीला आमच्या अंकिताच्या आता ती स्वाध्याय संपला म्हणजे धडा संपला का त्याच्या खाली कसं पहिलं प्रश्न यायचं ती प्रश्न आलेलं मास्तर आपली पहिली ह्या धडा शिकवला हे जे ह्या प्रश्नाची उत्तरं उद्या लिहून आणा असं सांगायची मी बघाय गेली पुस्तक तर त्या पुस्तकात खाली प्रश्नच नाही त्या पोरांनी करायचा काय अभ्यास गणिताची आहे ती गणित सोडवलेली 4-5 तीच उत्तर बघते ती तीच उतारते ती तुम्हाला सांगते लिहाय वाचाय आलं ना लेकरच नाही जरा लय नाही थोडा अभ्यास तर घ्याय तू लॉकडाऊन मध्ये काय तुम्हाला सांगायचं लय नुकसान झालं आमच्या अंकिताच मस्त चिडी ती काय येत नाही अंकिताला शाळेत वाटतय काय कसं शिकवायचं तर कसं एवढ्या लहान मुलाला ती पहिलीपासून अंगणवाडीपासून शिकायचं वय होतं त्यांचं ती शिकलं नाही आता अम्मा आपलं तर कुठं एवढं शिक्षण झालंय आणि आपल्या आई बापाने बी कधी शाळेत आली नाही ती शिकवली थोडीफार शाळा एवढ्या बी कधी शाळेत आली नाही ती असं तसं हा मास्तरला एकच सांगायची याला ये ना का ठोका चांगलं माझ्या भावाला बी तसंच आमचं वडील जाऊ शाळेत सांगायचं मला बी तसंच आपल्या परिस्थितीच्या मानानं शिकलो आपलं थोडंफार 4 मराठी अक्षर मुडकी तुडकी वाचाय आली बात झालं ती म्हणते की इष्टीची पाठी वाचाय आली तरी बात झालं परिस्थिती आपली मस्त त्या काळात बी शिकणाऱ्याची ही होत शिकत होती शाळा आपल्याला नाही आपल्या नशिबातच नव्हती शाळा लेकरासनी वरडून सांगून सांगून दमलू शाळा शिका ती बी शिकणा ती आलंय आपलं नशीब हाय असा आपला मडका तोडका परपंच असाच नाही तर ढकलत जवळ जातोय तवर